उद्धव ठाकरे जी के कहने पर मेरी FIR रजिस्टर करने से इनकार कर दिया है। आज ये बात सिद्ध हो चुकी है कि मुखार पुलिस स्टेशन ने यह मान्य किया कि किरीट तोमैया के नाम पर एक अनसाइंड FIR मुंबई पुलिस कमिश्नरेट ने यहाँ भेजी थी और वह अधिकृत FIR करके खार पुलिस ने कार्यवाही शुरू कर दी थी। यानी मुंबई पुलिस कमिश्नर किस प्रकार की फॉर्जरी और चीटिंग कर सकते हैं, इसका बेस्ट नमूना आज जनता के सामने आ गया। जो FIR मीडिया में जो रिलीज की गई है, जो पुलिस कमिश्नर ने अपनी वेबसाइट में डाली, वो FIR पे किरीट तोमैया की साइन नहीं है और इसके लिए वो FIR लीगल नहीं है, ये खार पुलिस कमिश्नर ने कबूल किया। तो सबसे पहली मेरी डिमांड है, इस प्रकार की फर्जी FIR मुंबई पुलिस कमिश्नर ने रजिस्टर्ड करवाई, उस पुलिस कमिश्नर के खिलाफ क्रिमिनल इन्वेस्टिगेशन होना चाहिए। जा पद्धति नी याद प्रांगणात मुंबई पुलिस कमिश्नर यांचा गाइडेंस चा अंतर्गत या हिते 70-80 शिवसेना गुंडांनी माधावर प्राणघातक हल्ला केला होता, ते प्रकरण दाबण्यासाठी मुंबई पोलीस कमिशनर संजय पांडे यांचा आदेशानी परवा काल सकाळी बांद्रा पोलीस स्टेशनने एक फेक FIR रजिस्टर्ड केली, ती खार पोलीस स्टेशनला पाठवण्यात आली, त्या FIR तगडा मीडियाला देण्यात आली। ती फेक FIR च्या आधारावर संजय पांडेनी कारवाई सुरू केली। आज मी इथे आलो, यांच्याकडे ऑफिशियल FIR ची कॉपी मागितली की मला दाखवा, आणि हे सिद्ध झालं की यांच्याकडे जे FIR यांनी रजिस्टर्ड करून कारवाई सुरू केली आहे त्याच्यावर किरीट तोमैयाची सही नाही आहे। आणि एज पर विवेकानंद कोणता सेक्शन सिग्नेचर 154 क्रिमिनल प्रोसिजर कोड IPC सेक्शन 154 च्या अंतर्गत FIR वर किरीट तोमैयाची सही हवी होती, काय मुंबई पोलीस कमिशनरला माहित नाही? मग विदाउट सिग्नेचर ची FIR मुंबई पोलीस कमिशनरने रजिस्टर्ड केली आहे, हे उद्धव ठाकरेच्या गुंडांना वाचवण्यासाठी केली आहे। आज 2 तास खार पोलीस स्टेशननी मला बसवलं, FIR घेतो हे सांगितलं आणि मुंबई पोलीस कमिश्नरचा फोन आला म्हणून ते सगळे कागद फाडून टाकले। मुंबई पोलीस कमिश्नरचे माफियागिरी चालू देणार नाही। उद्धव ठाकरेच्या गुंडांनी हिते पोलीस स्टेशनच्या प्रांगणात जो माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा विरुद्धार क्रिमिनल कारवाई करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची लढाई चालू राहणार। उद्या 12:30 आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत। किरीट तोमैयाची जी फेक FIR रजिस्टर्ड झाली त्या ऑफिसरला ताबडतोब सस्पेंड केला पाहिजे।